जर एवढं सगळं नीट चाललं होतं तर मग अचानक काय झालं तुमच्यात? परिस्थितीमुळं एका ऑटोमोबाईल कंपनीच्या वादातून झालं हे सगळं. सगळ्यांनाच आमची मैत्री चांगलीच माहीत होती, त्यामुळे सत्ताधारी पक्षाकडून मध्यस्थीसाठी मला पाठवण्यात आलं आणि तिथेच आमच्या मैत्रीत मिठाचा पहिला खडा पडला. आमच्या चर्चेचं रूपांतर मतभेदामध्ये झालं आणि कळत न कळत आम्ही एकमेकांपासून लांब होत गेलो आणि शेवटी जे व्हायचं होतं तेच झालं. पण मी तुझी शपथ घेऊन सांगतो, विनायकचा जीव मी नाही घेतला. मी इतका नालायक नाहीये जानकी, इतक्या क्रूरपणे मी वागूच शकत नाही. मला माहितीये असं वाईट काम तुम्ही करूच नाही शकत. पण युगंधरा, तिला अजूनही असंच वाटतंय की तिच्या कपाळावरचं कुंकुमही पुसलंय आणि तेव्हापासून ती. तुम्ही नका काळजी करू, एक ना एक दिवस सगळं ठीक होईल. मी सुद्धा त्याच दिवसाची वाट पाहतोय. परशू शेठ, बरेच दिवसात तुमच्या हाताला चांगलं पाखरू लागले दिसत नाही, म्हणूनच तुमचा मेंदू काम करणार झालाय. हा थोडे दिवसानंतर या परशुरामचंच राज्य येणार. काय कोणाला काय कुंडली वगैरे दाखवली का काय? अरे नाही रे, स्वतःच भविष्य स्वतः वाचलंय मी. म्हातारी तर आता पटकन गचकल, तिच्यानंतर दादा गचकल, मग हायच कोण दुसरं? कळ काय, मीच की परशुराम किल्लेदार. आणि बाबा, मला आता आमदार व्हायचंय. माझं बरंच सामानही राहिलंय अजून आपल्या घरी. नरसिंह भाऊजींच्या घरी. हरकत नाही, त्या घराला तू अजूनही आपलं घर म्हणालीस तरी माझी काहीच हरकत नाही. पण उद्या त्या आपल्या घरातल्या माणसांनी जर माझ्या तिथलं सामान द्यायला नकार दिला तर? कमावून आणल्या, असं काहीही होणार नाहीये. आणि जर असं झालंच तर तू तुला हवं ते कर. परशू शेठ, आज सकाळी सकाळी वाट बघतोय मास्तरची. मास्तरनं झाला उशीर. मी वेळेवर झालोय हो, विद्यार्थी लवकर येऊन थांबलाय. याचा अर्थ विद्यार्थ्याला नक्कीच काहीतरी प्रश्न पडलाय. या अहिल्याबाईंचा काय बंदोबस्त करायचा विचार आहे का नाही माहित नाही, करूया काहीतरी. हे बघा, मी तुमचा पट्टा शिष्य कम पार्टीचा कार्यकर्ता आहे की नाही, मग ते काय प्रयत्न चालू आहे ते कळायला नको काय आम्हाला? तुम्ही अजून तेवढे मोठे नाही झालात परशू शेठ. हा म्हणजे व्हाल हळूहळू मोठे राजकारणामध्ये, मिळेल संधी हळूहळू. नेत्या होण्याची स्वप्न मला पडायला लागलेत बरं का? पडलेली सगळी स्वप्न खरी होतातच असं नाहीये परशू शेठ. हातचा धडा संपला. हे बघ जानकी, मला माहितीये की तुझं आणि अहिल्याताईंचं तेवढं काही जमत नव्हतं, पण वामन दादांसाठी तुला तिथे गेलंच पाहिजे. तसं नाहीये सुमिताई, माझा वामन दादांवर जितका जीव आहे ना तितकाच अहिल्याताईंवर सुद्धा. या घरातला प्रत्येक माणूसच माझा आहे, पण त्या सगळ्यापेक्षा माझं कुंकू मला जास्त महत्वाचं आहे. म्हणजे? म्हणजे यांनी मला त्यांची शपथ घातली. वामन दादांना भेटणं तर लांबच, होऊन सुद्धा करायचं नाही म्हणून सांगितलंय. आत्याबाईंना हे सगळं माहितीये? नाही. मग आता काय करायचं? मला तर काहीच कळत नाही. सुमिताई, तूच काहीतरी सांग ना. आत्याबाईंचे हाल आता पाहत नाहीये, निदान त्यांच्यासाठी तरी वामन दादांनी परत यायलाच पाहिजे.